नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत। मित्रांनो, कंपनीच्या जे शेअर्स आहेत त्या शेअर्सची किंमत तुम्ही पाहू नका, तर त्या कंपनीची व्हॅल्यू पहा आणि मग त्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करा। बरेच जण एखाद्या कंपनीचा अभ्यास न करता खूप एखादा शेअर्स वाढत आहे म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करतात आणि परत शेअर्स खाली येतो, असं करायचं नाही। तर आपण आता असे शेअर्स पाहणार आहोत की ते शेअर्स 100 रुपयेपेक्षा कमी किमतीचे आहेत परंतु खूप स्ट्रॉंग असे शेअर्स आहेत, खूप चांगल्या अशा कंपन्या आहेत। तर त्यातील पहिली कंपनी आहे श्री दिग्विजय सिमेंट। आता ही कंपनी का महत्त्वाची आहे मित्रांनो, जर तुम्ही पाहिलात या कंपनीचा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे 81 रुपयाला, परंतु कंपनीचं या सप्टेंबर महिन्यातलं जर प्रॉफिट पाहिलात तर 423% प्रॉफिट वाढलेलं आहे। खूप मोठं प्रॉफिट असतं 423%, जवळपास 13.40 करोड रुपये इतकं कंपनीचं प्रॉफिट वाढलेलं आहे। त्याचबरोबर कंपनीची जर तुम्ही विक्री पाहिलात तर विक्री जवळपास 60% वाढलेली आहे, म्हणजेच 154 करोड रुपये इतक्या किमतीची विक्री या कंपनीची वाढलेली आहे। अतिशय स्ट्रॉंग असे हा शेअर्स आहे। कंपनीचा चार्ट पॅटर्न आपण पाहूया। श्री दिग्विजय सिमेंट कंपनी लिमिटेड, ही कंपनी श्री डिग सिमेंट या नावाने शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे। कंपनीचा शेअर सध्या मिळत आहे 81.30 रुपयाला। या कंपनीचा मॅक्झिमम चार्ट पॅटर्न जर तुम्ही पाहिलात तर खूप स्ट्रॉंग असा चार्ट पॅटर्न आहे। मॅक्झिमम या कंपनीनं आत्तापर्यंत 433%, म्हणजेच 66 रुपये इतकं रिटर्न्स दिलेलं आहे। चार्ट पॅटर्न बघा किती स्ट्रॉंग असा चार्ट पॅटर्न आहे। तर मागील 1-5 वर्षामध्ये या कंपनी 5 वर्ष झालं लिस्टेड आहे त्यामुळं तेवढंच रिटर्न दिलेलं आहे। मागील 1 वर्षामध्ये कंपनीनं 32.09%, म्हणजेच 19 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 6 महिन्यामध्ये कंपनीनं 17.57%, म्हणजेच 12.15 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 1 महिन्यामध्ये 2.39% इतकं रिटर्न्स या कंपनी दिलेलं आहे। कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग अशी कंपनी आहे। तर पुढील कंपनी आहे TTML, म्हणजेच टाटा टेली सर्व्हिस महाराष्ट्र लिमिटेड। या कंपनीचा जर तुम्ही मॅक्झिमम रिटर्न्स पाहिला तर मॅक्झिमम 728%, म्हणजेच 53.46% रिटर्न दिलेला आहे। थोडंसं तुम्ही चार्ट पॅटर्न जर तुम्ही पाहिलात तर 2008 साली 60 रुपयाला जाऊन तो स्टॉक्स परत थोडासा खाली आलेला होता आणि इथून आता एकदम पिकअप घेऊन हा शेअर्स जवळपास 60 रुपयाला तुम्हाला मिळत आहे। एकदा का यानं या शेअर्सनं 60 रुपयाचा हा जो जुना ब्रेकआउट जर तोडला तर हा शेअर्स 100 रुपयेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो मित्रांनो। तर खूप चांगली अशी कंपनी आहे, टाटा ग्रुपची ही कंपनी आहे। कंपनीनं जर मागील 5 वर्षामध्ये जर रिटर्न पाहिलात तर जवळपास 865% इतकं रिटर्न्स मागील 5 वर्षामध्ये दिलेलं आहे, म्हणजे 54.50 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 1 वर्षामध्ये कंपनीनं 674.52% इतकं रिटर्न्स दिलेलं आहे। मागील 6 महिन्यामध्ये 365.90% रिटर्न दिलेलं आहे। तर 1 महिन्यामध्ये जवळपास 56.10% रिटर्न दिलेला आहे। कंपनीचा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे 60 रुपयाला। टाटा ग्रुपची कंपनी आहे त्यामुळे तुम्ही विश्वासानं ही कंपनी घेऊ शकताय। तर हाही खूप चांगला स्टॉक्स आहे। तर मित्रांनो, 100 रुपयाच्या खाली ह्या कंपन्या आहेत, ह्या कंपनीचे शेअर्स आहेत। कंपनीच्या शेअर्सची किंमत तुम्ही पाहू नका, कंपनीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पहा आणि मगच त्यामध्ये गुंतवणूक करा। व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।